मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे. मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मित्रांनो, आजच्या गप्पांना सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळी पौर्णिमा या सणाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सण व्रत साजरे करण्यामागचं शास्त्र जाणून घेऊन मग ते साजरे करण्यात महत्त्व असतं. पूर्वापार सण व्रत साजरे करण्यामागच्या पद्धती आणि नियम शारीरिक व प्राकृतिक समतोल व्हावा या विचाराने केल्या गेल्या होत्या. कारण या सणाच्या निमित्ताने आपल्या शरीराला आवश्यक ते नियम आणि संयम पाळले जातात. यात श्रावण महिना तर सण व्रत आणि धार्मिक उत्सवांचाच महिना आहे. आणि याच महिन्यात नारळी पौर्णिमा हा सण देखील उत्साहात साजरा केला जातो, ज्या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्रावणातील पौर्णिमेला भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विधी केल्या जातात. जसं की भारतातील काही भागात या दिवशी रक्षाबंधन केलं जातं आणि म्हणून या दिवसाला राखी पौर्णिमा किंवा राखी पूनम असं म्हटलं जातं. तर काही लोक या दिवशी सुताचे पोते गळ्यात किंवा मनगटावर बांधतात आणि म्हणून या दिवसाला पौती पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर श्रावण शुद्ध पौर्णिमा हा दिवस सर्वत्र दरवर्षी संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर राहणारी लोक या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याचे पूजन करतात आणि म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. मित्रांनो, नागपंचमीनंतर श्रावणात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समुद्र किनाऱ्यावर राहणारे आणि मुख्यतः मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांमध्ये हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. त्याचबरोबर हा काळ माशांच्या प्रजननाचा असल्याने या काळात मासेमारी आणि बोटी व जहाजांची वर्दळ बंद असते आणि या सर्व बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या जातात. पावसात खवळलेल्या समुद्राला शांत करण्याकरिता त्याला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याचे पूजन केले जाते. मित्रांनो, पौर्णिमेला समुद्राला भरती अधिक प्रमाणात असते आणि म्हणूनच उफाळलेल्या समुद्राला नारळी पौर्णिमेच्या दिवशी फूल व श्रीफळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते आणि शांत राहण्यासाठी व यश देण्यासाठी प्रार्थना केली जाते. ही पूजा झाल्यावर पुन्हा मासेमारीला आणि जहाजांद्वारे होणाऱ्या व्यवहारांना सुरुवात होते. मित्रांनो, समुद्र हे वरुण देवतेचे स्थान आहे आणि म्हणूनच समुद्राची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. समुद्राची पूजा करून समुद्राप्रती आणि वरुण देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. कारण होळीनी मासेमारीला जाताना वरुण देव स्वतःवर प्रसन्न असल्यास तो आपल्याला सहाय्य करतो आणि आपले रक्षण करतो अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे. मित्रांनो, भारताला खूप मोठी किनारपट्टी लाभली आहे आणि मासेमारीच्या व्यवसायांमधनं बऱ्याच प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होते आणि म्हणूनच समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता नारळी पौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जातो. मित्रांनो, समुद्र किनाऱ्यावर राहणारे आणि मुख्यतः कोळी बांधवांमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. नारळी पौर्णिमा साजरी करणं ही कोळीवाड्यातील वर्षानुवर्ष जुनी चालत आलेली परंपरा आहे, जी त्या लोकांनी आजही कायम ठेवली आहे. मित्रांनो, मुंबईच्या परिसरात कुलाबा, वरळी, वेसावे, मड, माहीम, मालवणी, जुहू, गोराई, धारावी, माहुल हे प्रमुख कोळीवाडे आहेत आणि या प्रत्येक कोळीवाड्यात हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. या सणादरम्यान या सर्व कोळीवाड्यांना सजवलं जातं. पावसाळ्यात नांगरून ठेवलेल्या बोटींना स्वच्छ करून रंगरंगोटी करून त्यांना सजवलं जातं. समुद्राला नैवेद्य म्हणून नारळाच्या करंजा, नारळी भात, पुरणपोळी, नारळाच्या वडा यासारखे गोड पदार्थ बनवले जातात. या दिवशी कोळीवाड्यातील सर्वजण नटून थटून पारंपरिक पोशाख व दागदागिने घालून बंदरावर समुद्राच्या पूजनासाठी जातात. यावेळेस सर्वत्र कोळी गीतं कानावर ऐकायला मिळतात. मित्रांनो, प्रत्येक कोळीवाड्यात हा सण साजरी करण्याची पद्धत काही प्रमाणात वेगवेगळी आहे.
पण असं जरी असलं तरी सर्वसाधारणपणे या दिवशी कोळीवाड्यातून मिरवणुकी निघतात, ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भाग घेतात. मित्रांनो, पारंपरिक गीतं, नाच आणि वाद्यांच्या साथीने या मिरवणुकी बंदरावर पोचतात आणि समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर सोन्याच्या नारळाची म्हणजेच सोन्याचा कागद गुंडाळलेल्या नारळाची पूजा करून मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्याला विधिवत समुद्राच्या पाण्यात सोडलं जातं आणि समुद्राला प्रार्थना व गारण म्हटलं जातं की तुझं रुद्ररूप यापासनं आमचं नेहमीच रक्षण कर व तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या बरोबर राहावा आणि दर्याचे धन म्हणजे मासोळी आमच्या होरीला लागू दे. मित्रांनो, या दिवशी समुद्राच्या पूजनाबरोबरच बोटींची देखील पूजा केली जाते आणि त्यांना नारळाच्या करंज्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. सणानिमित्त कोळीवाड्यात खेळांचे आणि नारळ फोडी यांचे आयोजन केले जाते. मित्रांनो, समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची आणि बोटीची पूजा झाल्यावर पुन्हा होळ्या घेऊन मासेमारीला सुरुवात होते आणि अशा तऱ्हेने समुद्राची म्हणजेच वरुण देवतेची नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती नारळी पौर्णिमा या सणाविषयीची. कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि माहिती खजाना हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्याकरिता. तोवर धन्यवाद.